मराठी साहित्यातील दैदिप्यमान रत्न म्हणजे कुसुमाग्रज होय. प्राध्यापक अण्णासाहेब भागाजे यांचे प्रतिपादन. चांद शिरोदवाड हायस्कूलमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा. मराठी साहित्यात कविवर्य कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान असून त्यांनी अनेक साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला राजवैभव प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य फक्त एका दिवसापुरते मर्यादित न राहता मराठी भाषा, शाळा, साहित्य व मराठी माणसाच्या संवर्धनासाठी वर्षभर त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. मराठी साहित्यातील दैदिप्यमान रत्न म्हणजे कुसुमाग्रज होय असे प्रतिपादन प्राध्यापक अण्णासाहेब भागाजे यांनी व्यक्त केले. चांद शिरोदवाड तालुका निपाणी येथील सरकारी हायस्कूल मराठी विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक मराठी भाषा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बोलत होते. ज्या ज्या लोकांनी साहित्यामध्ये प्रचंड प्रचंड जे साहित्य निर्मिती केलेली आहे त्या प्रत्येकांना साहित्य रत्न पुरस्कार दिला होतो. ज्ञानपीठ पारितोषिक सरांनी उल्लेख केला मागाशी, ज्ञानपीठ यासारखा ज्ञानपीठ शब्दामध्ये ज्ञानाचं पीठ, संस्कार पीठ, संस्काराचं फार मोठं पीठ, विचारपीठ म्हणतो आपण लक्षात ठेवा. तर या दृष्टिकोनातून इथं तुमच्या लक्षात येऊ द्या की विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. दोन नंबरचा पुरस्कार कोणाला मिळाला माहिती आहे का? पुष्पा विवा शिरवाडकर. तिसरा पुरस्कार कोणाला मिळाला माहित आहे? अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक व्ही आर बाळीकाई होते. अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापक व्ही आर बाळीकाई म्हणाले की मातृभाषेतील साहित्य हे श्रेष्ठ असून मराठी साहित्यात कुसुमाग्रज यांचे साहित्य माणूस घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरले असल्याचे सांगितले. त्याच्यावर तुम्हाला माहिती होईल ते मराठी साहित्य किती थोर आहे याच. मी ते कन्नड मध्ये वाचणार आहे, ते कन्नड ट्रान्सलेटेड आहे पुस्तक. मला मराठी तेवढं वाचता येत नाही. त्यांचे जे अध्ययन आहेत ते जे कष्ट केलेले आहेत हे सगळं. यावेळी प्रथमतः कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. इशस्तवन व स्वागत गीत सृष्टी लडगे, स्वागत व प्रास्ताविक दीक्षा हेगडे, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या परिचय प्रतीक ढोणे, मराठी भाषेचा इतिहास पल्लवी बडोदे यांनी केल्यानंतर शिक्षक शीतल खामकर, प्रगती चौगुले, संजीवनी भंडारे, अश्मिता सुतार, सृष्टी लडगे, अमृत शिरगावे यांनी कविता वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा जाधव हिने केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक टी टी नाडकर्णी, के एम केरुरे, एम पी पाटील, एस डी किल्लेदार, एस एस कटीमणी, एस बी तेली, एस डी पाटील, एस के पवार, आर एस आलगुरे, आ ए इंगवले, बी ए मगदूम यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. अमृत शिरगावे यांनी आभार मानले.